इचलकरंजी शहराला दूधगंगा नदीतून पाणी देण्यासाठीच्या प्रस्तावित सुळकुड योजनेला आता वेदगंगा नदीकाठच्या पन्नास गावांनी विरोध दर्शवलाय मुरगुड इथं झालेल्या बैठकीत सुळकुड योजनेविरोधात उग्र लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला काळंबावाडीच्या धरणातील पाणी वाटपाच्या मूळ आराखड्यात इचलकरंजीला पाणी देण्याविषयी उल्लेखच नाही त्यामुळे इचलकरंजीला पाण्याचा एक थेंबही देणार नाही अशी भूमिका घेत दूधगंगा बचाव कृती समितीनं लढा उभा केला आहे या लढ्याला आता वेदगंगा नदीकाठच्या गावांचं सुद्धा बळ मिळू लागलंय मुरगुड इथं वेदगंगा नदीकाठच्या गावांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली मुरगुडचे माजी नगराध्यक्ष सिंह पाटील या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते माजी नगराध्यक्ष राजे खान जमादार यांनी प्रास्ताविकात काळंबावाडी धरणाच्या लाभक्षेत्रालाच पुरेसं पाणी मिळत नसल्यामुळं इचलकरांचे शहराला पाणी देण्याची योजना हाणून पाडू असं आवाहन केलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सागर कोंडेकर यांनी धरणासाठी जे भूमिहीन झाले त्यांनाच पाणी मिळत नसेल तर इचलकरंचीकर दूधगंगा नदीच्या पाण्यावर आपला हक्क कसा सांगू शकतात असा सवाल उपस्थित केला धनराज घाटगे यांनी लाभक्षेत्रातील शेतीला सोडाच पिण्यासाठी पाणी मिळणं कठीण झालं असताना इचलकरांचे शहरासाठी कसं पाणी देणार याचा हिशेब विचारला पाहिजे असं मत मांडलं माजी नगराध्यक्ष सिंह पाटील यांनी लोकप्रतिनिधींनी सुळकूड पाणी योजना रद्द करण्यासाठी लक्ष घातलं नाही तर त्यांना मतं मागण्याचा अधिकार राहणार नाही असा इशारा देत सर्वांनी एकदिलानं एकत्र येत शासनाला इचलकरंजी शहरासाठीची सुळकूड पाणी योजना रद्द करायला भाग पाडू असा निर्धार व्यक्त केला या बैठकीत बांदगेचे शेखर सावंत शिंदेवाडीचे सरपंच दत्तात्रय खराडे यमगेचे माजी सरपंच दिलीप पाटील सुळकूडचे बाळासो पाटील सांगावचे अमोल शिवरे मुरगुडचे दगडू शेणवी भडगावचे भगवान पाटील दिलीप चौगले यांनी सुळकूड योजनेविरोधात आक्रमकपणे भूमिका मांडली यावेळी बिद्रीचे संचालक प्रवीण सिंह भोसले विकास पाटील मुरगुडचे माजी उपनगराध्यक्ष अनंत फर्नांडिस जयसिंग भोसले कैलास जाधव रणजित सूर्यवंशी आदींसह विविध गावांचे सरपंच तसंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते